केंद्र सरकारनं देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे या निर्णयाचं स्वागत करत इचलकरंजीत भाजप कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक वेळा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याचं भाष्य केलं होतं अखेर त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यावर गृहमंत्रालयानं सोमवारी अधिसूचना जारी केली या निर्णयानंतर इचलकरंजीत भाजपचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमले घोषणाबाजी आणि आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे बाळकृष्ण तोतला अनिस महालदार उत्तम चव्हाण दीपक पाटील उमाकांत दाभोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते